नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो पहा, काल जी काही TET परीक्षा झालेली आहे, TET अर्थातच टीचर इलिजिबिलिटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजे काय टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गुणसुद्धा तुमचे या ठिकाणी तुमचे डिक्लेअर झालेले असतील, कारण की बरेच यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला त्या ठिकाणी ॲन्सर की सांगण्यात आलेले, 1-2 मार्क मागं पुढे होऊ शकतात, जास्त यामध्ये फरक पडू शकत नाही. तर यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला TET पास व्हायचं असेल तर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 83 क्वेश्चन असले पाहिजेत, आणि ओपनमध्ये जर असाल तर तुमचे 90 क्वेश्चन बरोबर असले पाहिजेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी 83 आणि 90 क्वेश्चन पडले, ते विद्यार्थी आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या TET परीक्षेची तयारी करणार. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर ज्याही मुलांना या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला 83 जर खाली मार्क जर असतील आणि ओपनमध्ये जर असाल तर तुम्हाला 90 मार्क जर असतील, तर आता तुम्ही करायचं काय? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ओपनमध्ये 90 क्वेश्चन, कॅटेगरीमध्ये 83 क्वेश्चन आहेत, यांनी आता TET परीक्षेची तयारी करा. परंतु मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना याच्या कमी मार्क आहेत तर त्यांनी काय करायचं? तर मित्रांनो, आगामी काळामध्ये जी काय आता झेडपीची जी काय आरोग्य विभागाची जी काय भरती होणार आहे, 19 फॉर्म भरलेली, त्याची तयारी करा. त्याच्यानंतर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये, म्हणजे डिसेंबरमध्ये तर नाही परंतु जानेवारीमध्ये तलाठी भरतीची ॲड येणार आहे, त्याची तयारी करा. त्याच्यानंतर भूमी अभिलेखमध्ये सुद्धा जागा येणार, त्याचीसुद्धा तयारी करा. आणि आता जे काही MPSC काय 666 पदाची ॲड आहे, त्याचीसुद्धा तयारी करा. कारण की पहा, तुम्हाला आता असं वाटत असेल की मी मला TET जे काही TET परीक्षा, या TET परीक्षेला मला कमी गुण आले, याचा अर्थ आता मी दुसरं काही करू शकत नाही, असं तर नाही. तर तुमचं जर ग्रॅज्युएशन जर असेल किंवा 12वी लेवलवर जरी असाल तुम्ही, तर पहा ग्रॅज्युएट लेवल तर बऱ्यापैकी ज्याही मुलांचं DED झाले त्यांचं बऱ्यापैकी जणांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर 666 पदाची तयारी करा. त्याच्यानंतर तलाठी भरती येणार आहे, त्याच्यानंतर जे काही भूमी अभिलेखमध्ये सुद्धा जागा येणार आहेत, आणि नंतर मित्रांनो जे काही तुम्ही 19 ग्राम शोकसाठी फॉर्म भराल, त्याचीसुद्धा परीक्षा जवळपास मार्चमध्ये होतील, त्याचीसुद्धा तुम्ही तयारी करा. ही जी काही TET आहे, ज्या विद्यार्थ्यांची आता जी काही TET आहे, तर TET ज्या मुलांची पास आहे तर त्यांनी या ठिकाणी आता TET तयारीला लागायचं आहे. तर पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, TET परीक्षा याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये 2017 झाली. तर 2017 त्यावेळेस 12,000 जागा शिक्षकाच्या डिक्लेअर केल्या होत्या. किती? 12,000 जागा. तर 12,000 जागापैकी 5 गव्हर्नमेंटने फक्त 5,300 जागा भरल्या, 5,300 जागा भरल्या. कधीपर्यंत? तर पहा, म्हणजे 17, 18, 19, 20, 21, म्हणजे 21 संपत आलं, याचा अर्थ 22, म्हणजे 5 फक्त 5,300 जागा भरल्या. तर त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही TET जरी तुम्हाला कमी गुण आले तर TET टेन्शन घेऊ नका. TET परीक्षा म्हणजे एक मुरगजळ आहे मित्रांनो, TET परीक्षा म्हणजे हे एक मुरगजळ आहे. भले 5-6 वर्ष आता जरी 2022 जर ही TET परीक्षा जर दिली, तर मित्रांनो तुम्ही जवळपास जर यामध्ये मेरिटमध्ये जर असाल तर तुम्ही 2026-27 पर्यंत शिक्षक म्हणून व्हाल, म्हणजे जवळपास 5-6 वर्षाचा तुमचा कालावधी यामध्ये जाणार आहे. कारण की ही TET परीक्षा आणि सरकारचा या ठिकाणी चाललेला गोंधळ, या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर 5-6 लागू शकतात. त्यामुळे जर तुम्ही TET जरी नापास असाल तर टेन्शन घेऊ नका. TET जरी नापास असले तर तुम्ही आगामी जे काही तलाठी ग्रामसेवक आणि जे काही भूमी अभिलेखमध्ये परीक्षा होणार आहे त्याची तयारी करा. ह्या TET मागं लागू नका. TET म्हणजे मित्रांनो हे बोगस असलेली परीक्षा आहे. तुम्हाला आताच सांगतो, 6-6 जातात. मी 2017 दिली होती, तर आज 2022 उजडलं तरीसुद्धा याचं काही प्रोसिजर नाही. त्यामुळे याच्या तुम्ही नादू लागणार. जर तुम्ही TET जरी नापास असाल तरी पण मित्रांनो, तुम्ही जे काही आगामी काळामध्ये ज्या काही परीक्षा होणार त्याची चांगली तयारी करा, लगेच तुम्ही त्या ठिकाणी लागून जाल. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे ही TET जरी तुम्हाला बसता आलं नाही तरी डोक्याला टेन्शन घेऊन टाईम वेस्ट घालू नका. जरी तुम्ही ही TET परीक्षा नापास जरी असले तरी पण तुम्ही आगामी ज्या काळामध्ये ज्या काही भरत्या मी तुम्हाला सांगितल्या या भरत्याची तयारी करा. ह्या TET बिलकुल नादी लागू नका. आताच तुम्हाला सांगतो, जेही विद्यार्थी पास असतील ते त्यांच्या हिशोबाने लागा, परंतु जेही विद्यार्थी TET जे काही कमी गुण असतील त्यांनी सरळ सरळ तलाठी ग्रामसेवक आणि याच्यानंतर भूमी अभिलेखमध्ये परीक्षा होणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर 2019 झेडपीचा आरोग्य सेवकचा फॉर्म भरास त्याच्यासुद्धा परीक्षा होणार आहेत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही जे काही 2019 पहा पशुसंवर्धन विभागमध्ये परीक्षा निघली, त्याच्यासुद्धा परीक्षा जवळपास फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे जर TET जरी तुम्ही नापास असाल किंवा कमी गुण जरी तुम्हाला आले असतील तर डिप्रेशनमध्ये न जाता आगामी ज्या काही काळामध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत त्याच्या तुम्ही तयारी लागा. ही जी काही TET परीक्षा याच्या तुम्ही बिलकुल डोक्यातून विषय काढून टाका. जर तुम्ही TET नापास असाल तर, आणि TET पास असाल तर तरी याला तुम्ही ट्राय करू शकता, परंतु यापेक्षा जास्तीत जास्त प्रेफरन्स तलाठी भरती किंवा अदरवाईज भरतीला जाईल. शिक्षक भरती म्हणजे मित्रांनो सर्व गोंधळ असलेली भरती आहे. तुम्हाला आत्ताच
सांगतो, त्यामुळे ह्या भरतीवर जास्तीत जास्त तुम्ही फोकस मारा। तर मित्रांनो, ही होती माहिती। तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही TET नापास असाल तर आगामी काळामध्ये ज्या काही परीक्षा होणार त्याची तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा। तर थँक्यू, धन्यवाद।